ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता ती लोक सोपी नसतात. स्वतःला अशा प्रकारे रूपांतरित करणं, तुमच्या उपस्थितीत नकळतपणे ते त्यांची दिशा बदलतील. तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर तिथे असंही तुम्ही एकटेच आहात. जर तुम्हाला फक्त तुमच्या आध्यात्मिक वाढीची चिंता असेल तर मग एखादा राक्षस तुमचा जोडीदार असेल तर ती सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. पण तुमचा जोडीदार, तुमचा नवरा बायको हे केवळ आध्यात्मिक वाढीसाठी नाही, तुम्हाला सुखद वातावरण सुद्धा पाहिजे कुटुंबामध्ये. मग तुम्हाला कोणीतरी असं निवडावं लागेल जो तुम्हाला आवडतो, पण थोडस कुठलाही मनुष्य या धर्तीवरचा त्यांच्याबद्दल असं काहीतरी असतं जे तुम्हाला आवडत नाही, असं आहे की नाही? तर मग तुम्ही त्या भागाचा उपयोग तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी करा आणि उर्वरित भागाचा आनंद घ्या. अगदी जीवनाप्रमाणे. मग जर तुमचा हेतू चांगलं कुटुंब राखण्याचा असेल तर परस्परांमध्ये थोडाफार सूर जुळण्याची आवश्यकता आहे, नाहीतर ते काम करणार नाही. खास करून जर तुम्हाला मुलं असतील तर तुमचं एकमेकांशी जुळणं अति आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही फुलून येणारं नवीन जीवन खराब कराल. जर तुम्ही खराब वातावरण तयार केलं तर मग तुम्ही नव्यानं फुलणारं जीवन खराब कराल. कोणालाही असं करायचा अधिकार नाही आहे खरं तर, पण लोक ते करतायत. पण कोणत्याही माणसाला तो अधिकार नाही. तुम्ही स्वतःचं जीवन पाहिजे तेवढं खराब करू शकता, ते तुमच्यावर आहे. पण तुम्ही नुकत्याच जन्मलेल्या जीवाचं जीवन खराब करू शकत नाही. तर जर तुम्हाला चांगलं जीवन पाहिजे असेल, कौटुंबिक जीवन, मग त्यासाठी एकमेकांचे सूर जुळले पाहिजेत. आणि याचा अर्थ कमीत कमी काही गोष्टींमध्ये तरी समानता असली पाहिजे. बट इफ यू आर लुकिंग फॉर स्पिरिच्युअल लाइफ, पण जर तुम्हाला आध्यात्मिक जीवन पाहिजे असेल तर मग यानं काही फरक पडत नाही की तो माणूस कसा आहे. तुम्ही सगळं काही तुमच्या वाढीसाठी वापरू शकता, सगळं काही तुमच्या वाढीसाठी, जर तेच तुमचं एकमात्र लक्ष असेल तर. पण शक्यतो तुमचं लक्ष दोन्ही दिशांना असतं, तुम्हाला थोडंसं हे आणि थोडंसं ते पाहिजे असतं. हे एक मिश्रण आहे म्हणून ते थोडं किचकट होतं. तर सूर जुळण्यासाठी टेक्स एफर्ट, तडजोड करावी लागते, प्रेम लागतं, चिकाटी लागते बर का. कोणीतरी कायमच असं असतं, तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यायचं आहे पण तुम्हाला त्यांच्या मार्गाने जायचं नाही आहे, त्यासाठी प्रचंड चिकाटी लागते, हो की नाही? ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता ती लोक सोपी नसतात. मग तुम्ही काय करू शकता? One thing is to transform yourself in such a way. एक गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला अशा प्रकारे रूपांतरित करणं तुमच्या उपस्थितीत नकळतपणे ते त्यांची दिशा बदलतील. कालच काही बर का, परवाच मी जरा पावसात बाहेर गेलो होतो. मी बाहेर पडलो आणि पाऊस सुरू झाला आणि मी माझे दोन्ही भारताचे फोन बरोबर घेतले होते कारण मला काही कॉल्स अपेक्षित होते. आणि म्हणजे एक भारताचा आहे, एक युरोप आणि एक अमेरिकेचा, तीन फोन होते माझ्याकडे. एक माझ्या जॅकेटमध्ये होता आणि दुसरे दोन पॅन्टच्या खिशांमध्ये. आणि मी इथे पोहोचेपर्यंत ते पूर्णपणे भिजले आणि दोन्ही फोन खराब झाले. मग माझ्या आजूबाजूचे लोक सांगत होते, सद्गुरू दोन फोन कशाला न्यायचे, आता एकाच फोनमध्ये आपण दोन सिम कार्ड वापरू शकतो. जर तुम्ही त्याला अशा प्रकारे धरलं तर तुम्ही भारताच्या सिम कार्डवरून बोलू शकता आणि त्याला फिरवलं तर ते दुसरं सिम कार्ड वापरतं. तुम्हाला काही बदलायची गरज नाही, फक्त या प्रकारे ते एक सिम वापरतं, तुम्ही असं फिरवलं की ते दुसरं सिम कार्ड वापरतं. तुम्ही असं बनलं पाहिजे. हो.
मला खूप शंका होती या फोनबाबत, मला काही ते कळलं नाही. पण तुम्ही असं बनलं पाहिजे, जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या सोबत घेऊन जायचं असेल तर, जर तुम्हाला एकटं चालायचं असेल तर ते खूप सोपं आहे. जर तुम्हाला लोकांना तुमच्या सोबत घेऊन जायचं असेल तर मग त्यासाठी बऱ्यापैकी कष्ट लागतात. जेव्हा गौतम बुद्धांना हा प्रश्न विचारला होता, एकटं या मार्गावर चालणं चांगलं की कोणाच्या सोबत, ते माझ्यासारखे नाही आहेत, जरा रुक्ष आहेत. ते म्हणाले, मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकटं चालणं चांगलं. ते असं म्हणत नाहीयेत की कोणासोबत चालू नका, कोणी सोबती ठेवू नका, पण ते म्हणाले मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकटं चालणं चांगलं, कारण दुसरा तुम्हाला थकवू शकतो. तुमची इतकी जास्त ऊर्जा आणि वेळ घेऊ शकतात आणि कुणास ठाऊक, कदाचित ते तुमच्यापेक्षा जास्त बलवान असतील आणि ते तुमच्या मार्गाने न येता तेच तुम्हाला त्यांच्या मार्गाने नेऊ शकतात. तशी शक्यता आहे, हो ना? तर गौतम बुद्ध जे बोलले ते मी बोलणार नाही. मी एवढंच म्हणतोय की तुम्ही कसे चालताय यानं काही फरक पडत नाही. तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर तिथे असंही तुम्ही एकटेच आहात, कोणीही तुमच्यासोबत नाही. फक्त शारीरिक प्रक्रिया किंवा जीवनाची सांसारिक प्रक्रिया आहे जी तुम्ही लोकांसोबत करू शकता. तुम्ही एकटे येता आणि एकटेच जाता, नाही का? जरी तुम्हाला जुळे भाऊ किंवा जुळी बहीण असेल तरीही तुम्ही एकटे येता आणि एकटे जाता, असं आहे की नाही? म्हणून जेव्हा अंतरंगाचा विचार येतो तेव्हा तसेही तुम्ही एकटेच आहात, तर ते यामध्ये मिसळू नका. तर तो भाग तुम्ही व्यवस्थितपणे हाताळा, सांसारिक भाग तुमच्या क्षमतेनुसार जेवढं करू शकता तेवढं तुम्ही करा. ते तुमच्या मार्गाने आले तर ते खूप चांगलं, जरी ते नाही आले तरी ते ठीक आहे, त्यांच्याबद्दल अडी धरू नका. एवढंच की तुम्हाला त्यांच्या मार्गाने जायची गरज नाही. कदाचित एखाद्या दिवशी जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात तुमचं लिव्हर वाईट परिस्थितीत आहे, मग तुम्ही ईश्वराचा शोध घेऊ लागाल, बरं का? हो ना? तुम्ही पाहिलंय का लोकांना सकाळी चालताना? सगळेच नाही, काही ठराविक प्रकारचे लोक असतात. ते सर्व 50-55 वयोगटातले असतात. ते आता बारीक झालेले असतात आणि भराभर चालत असतात. दररोज न चुकता नियमितपणे ते तिथे असतात. हे सगळे ते लोक असतात ज्यांना हृदयाची समस्या उद्भवलेली असते. ते जवळपास मृत्यूच्या दारातून परत आले. मग त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुम्ही हे करा नाहीतर तुम्ही गेलेले असाल. आता त्यांचं चालणं लष्कराप्रमाणे असतं, फक्त रविवारी सकाळी नाही, दररोज सकाळी. तुम्ही पाहिलं अशा लोकांना? अचानकपणे ते बदलतात, ते व्यवस्थित प्रकारे खातात, सर्व काही व्यवस्थित करतात, कारण जगण्याची आणि मरणाची भीती निर्माण झाली आहे. तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा लागते. जर तुम्ही सुज्ञ असाल तर तुम्ही केवळ बघून शिकाल, जर तुम्ही सुज्ञ नसाल तर मग तुम्ही मार खाऊन शिकाल. जीवन तुम्हाला चांगलाच चोप लावेल. सांसारिक भाग तुमच्या जीवनाचा कधीही 100% व्यवस्थित नसणार, ते होऊच शकत नाही, असं आहे की नाही? असं कोणतं कुटुंब आहे का जे आदर्श कुटुंब आहे? असं कोणतं नातं आहे का जे आदर्श नातं आहे? असा कोणता धंदा आहे का जो आदर्श धंदा आहे? असं कोणतं करिअर आहे का जे आदर्श करिअर आहे? अशी कोणतीही गोष्ट नाही, ते शोधू नका. तुमचं आयुष्य व्यर्थ जाईल आणि काल्पनिक होईल जर तुम्ही अशा गोष्टींच्या मागे लागलात तर. ते सर्व काही तुम्ही कितपत हाताळू शकता तितपत घडून येतात, एवढंच. तर तुम्ही याची खात्री करा की तुमच्या जीवनाचा आध्यात्मिक भाग तुम्ही 100% योग्यरित्या हाताळत आहात.